सेतु अभ्यास उत्तर चाचणी सामान्य विज्ञान इयत्ता 7वी. एका वाक्यात उत्तरे लिहा. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वायूचा वापर केला जातो. धातूंच्या गुणधर्माची नावे लिहा. तन्यता, वर्धनीयता, विद्युतवाहकता, उष्णतावाहकता, नादमयता ही धातूंची काही गुणधर्मे आहेत. महाराष्ट्रात कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रात कागद कारखाना चंद्रपूरजवळ बल्लारपूर येथे आहे. अस्थिसंस्था म्हणजे काय? शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात. योग्य जोड्या जुळवा. रक्त साकळण्यास मदत होते. के जीवनसत्व. चेंडू व फळ खाली पडणे. गुरुत्वीय बल. जमिनीवरून उडवलेले रॉकेट. यादृच्छिक गती. चुंबकीय धातू कोबाल्ट आणि ताणलेला धनुष्य बाण. स्थितीज ऊर्जा. शास्त्रीय कारणे लिहा. सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच फिरतात. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच फिरतात. मौत का कुवा या साहसी खेळात गाडी चालवणारा मनुष्य खाली पडत नाही, कारण गाडी व पृष्ठभाग यांच्यात घर्षण होऊन घर्षण बल निर्माण होते व घर्षण बल हे नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या गतीच्या विरोधात कार्य करते आणि म्हणूनच मौत का कुवा या साहसी खेळात गाडी चालवणारा मनुष्य खाली पडत नाही. आफ्रिकन लोकांच्या त्वचेचा रंग काळा असतो तर अमेरिकन लोकांच्या त्वचेचा रंग गोरा असतो. मेलॅनिन हे रंगद्रव्य त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. या रंगद्रव्यामुळेच त्वचेचा रंग ठरतो. आफ्रिकन लोकांच्या त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा असतो. याउलट अमेरिकन लोकांच्या त्वचेतील मेलॅनिनचे प्रमाण कमी असते आणि म्हणूनच अमेरिकन लोकांच्या त्वचेचा रंग गोरा असतो. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल? टीव्ही रेडिओचे आवाज कमी ठेवावे. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवू नये. घरातील मिक्सर, शिलाई मशीन, कपडे धुण्याची मशीन नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावेत. मैदानावर खेळत असताना तुमच्या मित्राच्या पायाला जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला, त्यावेळी तुम्ही काय कराल? रक्तस्त्राव झालेल्या मित्राला आराम वाटेल अशा पद्धतीनं बसू अथवा झोपू. रक्तस्त्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करू. परिसरातील वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? नियमितपणे झाडांना पाणी घालू. जनावरांपासून बचावासाठी वृक्षाभोवती कुंपण घालू. कोवळी पाने, फांद्या विनाकारण कुणालाही तोडू देणार नाही. वनस्पतीची रचना ही आकृती काढून अवयवांना योग्य नावे द्या. यामध्ये वनस्पतीची रचना करून त्यामध्ये मूळ, खोड, पान, फूल आणि फळ ही वनस्पतीची अवयवे दाखवायची आहेत. वरील आकृत्यांचे निरीक्षण करा व कोणत्या आकृतीमध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसत आहे व का ते लिहा.
यामध्ये अ आणि प या दोन आकृत्या दिल्या आहेत. यामध्ये आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये ज्योत स्पष्ट दिसेल, कारण प्रकाशाचे परावर्तन हे नेहमी सरळ रेषेत होत असते.